कार्य करण्यासाठी प्रत्येक समाज सेवकाकडे शुद्ध विचार असावेत. त्याचे जीवन निष्कलंक असावे. महत्त्वाचे म्हणजे अपमान पचवण्याची शक्ती त्याच्याकडे असली पाहिजे. अपमान पचवण्याची शक्ती ज्याने ठेवली, समाज कार्यात येणाऱ्या अडचणींवर तो सहज मात करू शकतो. आणि हे सर्व वैशिष्ट्य पोपट पवार यांच्याकडे असल्याने त्यांच्या कार्याचा देशपातळीवर गौरव झाला. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन बाळगले असल्याने त्यांनी दिलेले लेखी पत्र यावेळी कार्यक्रमात वाचून दाखविण्यात आले. यामध्ये अण्णा हजारे यांनी लिहिले होते, पोपट पवार यांना पद्मश्री मिळाला त्यामुळे नगर जिल्ह्याची मान उंचावली असून त्यांना आता पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यास सर्वाधिक आनंद मला होईल, अशा शब्दात आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. नगर शहराच्या वतीने भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार यांचा नागरी सत्कार आणि स्वच्छ प्रेरणा अभियान उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी पद्मभूषण अण्णा हजारे, पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर शरद कोलते, कोहिनूरचे संचालक प्रदीप गांधी आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते. सरकाराच्या वतीने आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते हा सन्मान झाला ते आदरणीय अण्णा पुन्हा ज्यांनी आता आपल्याला 4 दिवसाचं आयुष्य वाढवून दिलं ते आदरणीय पद्मश्री डॉक्टर तात्यारावजी लहाणे सर, आदरणीय डॉक्टर शरदरावजी कोलते सर, महापौर सर्व दूर क्षेत्रावरून ज्यावेळेस फोन येतात त्यावेळेस असं वाटतं की आता आपली सुद्धा खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे. कालपर्यंत 25 तारखेपर्यंत जरा बरं वाटत होतं, 25 नंतर लक्षात आलं की आता ही जबाबदारी एवढी मोठी झालेली आहे की 2,47,000 पंचायती देशातल्या 6,50,000 गाव देशातले, एवढंच नाही तर समस्या आता जगाच्या पाठीवर 100 देशात गेली. पाण्याची समस्या आता ही भारताची राहील नाही, नगरची राहील नाही किंवा महाराष्ट्राची राहील नाही, ते एक आंतरराष्ट्रीय समस्या आता या तापमानाच्या बदलामुळं सर्वात मोठा परिणाम हा पाण्यावर होतो. म्हणून आजचा सत्कार या ठिकाणी होत असताना नगर शहरामध्ये एक मोठी परंपरा आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांना पहिला पद्मश्री मिळाला आणि तेव्हापासून आजपर्यंत पद्मश्री म्हणलं का विठ्ठलराव विखे पाटील साहेबांचं नाव येतं. पुन्हा खासदार बाळासाहेब विखे पाटील साहेबांना पद्मश्री मिळाला, आदरणीय अण्णांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार मिळाले. आणखी डॉक्टर रजनीकांतजी आरोळे जामखेड प्रकल्पात आरोग्याचं मोठं काम केलं त्यांनाही पद्मश्री मिळाला. आणि ती परंपरा आता आज माझी आणि राहीबाई किंवा आपला क्रिकेटर झहीर खानपर्यंत येऊन थांबली. खरं म्हणजे एक मोठी परंपरा नगरची आहे. कैलासवासी मोतीभाऊ फिरोदे असतील, कैलासवासी बाळासाहेब हर्दे असतील, कैलासवासी आबासाहेब निंबाळकर असतील, कैलासवासी सहकार मंडळी भाऊसाहेब थोरात असतील, सहकार मंडळी बाबूरावजी तनपुरे असतील, सहकार महर्षी घुले पाटील असेल, नागोडी बाप्पू असेल किंवा आदरणीय यशवंतरावजी गडाखसाहेब असतील किंवा स्वर्गीय दादापाटील शेळके साहेबांपर्यंत आपण आलो, ती सगळी परंपरा या जिल्ह्याची एवढी मोठी आहे आणि ती परंपरा संपूर्ण राज्यात आणि देशापर्यंत गेलेली आहे. त्या परंपरेमध्ये पाण्यामध्ये केलेल्या कामाच्या रूपाने त्या ठिकाणी सरपंच म्हणून मला त्या पंक्तीमध्ये जाऊन बसायला मिळालं हा एक मोठा सन्मान या सर्व लोकांच्या महाराष्ट्रात दिलेल्या देशाचा या भूमीने केलेला तो सन्मान आहे. आणि म्हणून जगताप परिवाराने या ठिकाणी संग्राम भाईंनी पुढाकार घेतला, त्यांचं प्रेरणा प्रतिष्ठानचं पहिलं आनंद ऋषीजी रोडवरचं त्यांचे NGO चं उद्घाटन मी केलं होतं आणि ते झाडं लावून ही त्यांची सुरुवात आहे. आणि आज त्यांनी सांगितलं स्वच्छ प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छ प्रेरणा अभियान सुरू करायचं. खरं म्हणजे भारतभरातून लोक ज्यावेळेस शिर्डी शिंगणापूरला येतात, राळेगण हिवरे बाजारला येतात, देवगडला जातात, त्यावेळेस आलेले लोक विचारतात रस्ते एवढे खराब का, शहराच्या बाजूने एवढा कचरा का, मी एवढी मोठाली ठिकाणं तुमच्याकडे असून
आणि एवढी परंपरा मोठी नगरची आहे. नगरच्या किल्ल्यामध्ये स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ही मोठाली माणसं या ठिकाणी राहिली, ज्या अच्युतराव पटवर्धन बंधूंनी या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं. आणि ज्या अच्युतरावजींच्या सूचनेनुसार ऑगस्ट क्रांतीच्या गोल्डन ज्युबलीच्या वेळेस सुधाकरराव नाईक साहेबांनी स्वातंत्र्य सैनिकांची जी बैठक घेतली, तिथं पहिला मुद्दा मांडला, ते केरळवरून आले. ते म्हणजे मला काय फार इंटरेस्ट नाही तुमच्याच्यात, पण राळेगण सिद्धीत आदरणीय अण्णांनी जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात जाईल का? आणि ते जाणार असेल तर मी तुमच्या या मीटिंगला येतो. आणि तिथे आदर्श गाव योजनेची घोषणा झाली, आणि ती घोषणा झाली आदरणीय अण्णा अध्यक्ष झाले, 90 ते 94 95 आम्ही काम करत होतो. आणि पुढे यात आदर्श गाव योजनेची संस्था केली, पांढरा विकासाचं काम केलं आणि हुरे बाजारची एक दिशा बदलली. आणि ज्यावेळी हे चित्र बदलत होतं ते बदलत असताना पुरस्कारापर्यंत येता नाही, पुन्हा तिथे मागे जावं. रोज पवार साहेबांनी या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर मांडलेलं आहे आणि त्याचं कौतुक नगर जिल्ह्यालाच नाही, महाराष्ट्रालाच नाही, तर देशामधून असेल, परदेशामधून असेल, अनेक त्या त्या जग मंडळींना आम्हाला आपल्याकडे घेऊन यायचं. मागे तुम्हाला मी 6-7 महिन्यापूर्वी बोललो होतो, मागच्या डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्या, म्हणलं आता थोडं 2-3 महिन्यानंतर जाऊ सगळ्या नगरसेवकांना तर घेऊन, त्याचं महानगरपालिके मार्चचं बजेट झालं, पण अचानक थोडी लोकसभेची निवडणूक आली, ती निवडत नाही. म्हणजे निवडणुकीच्या जवळ आली की त्याला लगेच त्याला प्रश्नच आठवतात, मग त्याला आंदोलन आठवतात आणि मग त्याच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन छेडण्याकरता सुरुवात करतो. पण एकदा निवडणूक संपल्या त्याची एकदा हाऊस पिडली की त्याच्यामध्ये नंतर तो काही सहभागी होत नाही. पण अण्णांचं असेल, पोपटरावजी पवार साहेबांचं काम असेल, हे कुठल्याही निवडणुकी करता नाही तर लोकांकरता काम आहे, आणि म्हणून त्याचं विशेष कौतुक या ठिकाणी खरं तर तुम सर्वांचं केलं पाहिजे. तुम्ही सातत्याने फिरत असता, लोकांना मार्गदर्शन करत असतात की काय काम करायचं, कशा पद्धतीने करायचं, काय दिशा असली पाहिजे, आणि म्हणून कुठतरी त्याचा आज माध्यमातून हे कामाचं खरं तर तुमची ही पावती आहे की जे काम आपण करता. लाडे साहेब तुमचं देखील तसंच आहे, तुम्हाला देखील सरकारच्या वतीनं गौरवण्यात आलेलं आहे. आज सकाळी देखील अण्णा त्यांना आम्ही त्यांचा फोन झाला, जवळपास सकाळी 7 पासून दुपारी 12 वाजल्यापर्यंत त्या व्यक्तीचे 38 ऑपरेशन त्यांचे झालेले होते आणि 38 ऑपरेशन करून ते आपल्या कार्यक्रमात या ठिकाणी निघाले. म्हणजे किती आपण समाजाकरता झुकून देऊन काम करतो याचं देखील खरं तर एक उदाहरण तुमच्या तिघांच्या रूपाने या ठिकाणी आहे, आणि म्हणून तुमच्या तिघांच्या माध्यमातून आमच्यासारख्या तरुणांना कुठतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे, तुमचं काम काहीतरी शब्दरूपी आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, आमच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे, येणाऱ्या आमच्या पिढीपर्यंत काहीतरी आपले विचार पोहोचले पाहिजेत. तुमचं काम आहे, वृत्तपत्रात अनेक जण वाचत असतात, पण खरं तर समक्ष अनेक जण या ठिकाणी तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये खरं तर तुमच्या माध्यमातून तुमच्या मुखातून या ठिकाणी ऐकण्याकरता देखील आतुर असतात. आणि म्हणून कुठतरी अनेक वेगवेगळ्या सामाजिक संघटना आहेत. आज आम्ही शहरामध्ये काम करतो, शहर पातळीवरती काम करतो, काम करत असताना आज आम्ही प्रत्येक घटकाला, मग तो आमचा ज्येष्ठ नागरिक घटक असेल, आमचा तरुणांचा घटक असेल, माता भगिनींचा घटक असेल, या प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोहोचतो, त्यांना कुठतरी काहीतरी चालना देण्याचा प्रयत्न करतो. जरी अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ असे आहेत की नगरच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ तयार झाले, आम्ही त्यांना देखील सांगतो, तुम्ही जरी रिटायर झाले असाल तर त्याच्यामध्ये आपलं काही ना काही समाजाकरता योगदान हे असणं गरजेचं असतं, आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोक ते योगदान देतात. खरं तर आज आपलं काम अण्णा आपलं आज तुम्ही म्हणजे खरं तर आपल्या नगर जिल्ह्याचं एक वेगळं भूषण आहे की तुमच्या माध्यमातून आज आम्ही म्हणजे एखाद्या नगरच्या परिसरात जर गेलो, नगरच्या बाहेर एखाद्या बाहेर राज्यात जाऊ, बाहेर जिल्ह्यात जाऊ, तर आम्ही हे सांगतो की आम्ही कुठले लाडे साहेब की नगरचे, पण आम्ही शिर्डी ओळख सांगितल्यानंतर ह्या दोन लोकांची नावं आम्ही सांगतो की अण्णा हजारे आणि पोपटराव पवार साहेब हे आमच्या मातीतले आहेत. म्हणजे अभिमानाची गोष्ट आम्ही या ठिकाणी सांगत असतो, आणि म्हणून कुठतरी ह्या दोघांचं नाव देखील म्हणजे आज फक्त राज्यामध्ये नाही, देशामध्ये नाही, तर तुम्हाला सांगतो ह्या 7 समुद्रापार त्यांचं नाव आज आपल्याला गेलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून त्यांची व्याख्यानं अण्णांचं देखील माग अमेरिकेमध्ये व्याख्यान झालं, अनेक देशामध्ये व्याख्यानं झाले, आणि आज ती चळवळ त्यांनी आज आपल्याकडनं जी चळवळ सुरू करून म्हणजे आज देशाच्या सरकारला काही निर्णय घेण्याकरता देखील अण्णा तुम्ही भाग पाडलं, आणि त्याच्या माध्यमातून आज सर्वसामान्याला कुठतरी एक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जे समान अधिकार सगळ्यांना दिला,
तर त्याच्याच माध्यमातून आज अनेक अधिकार तुमच्या माध्यमातून देखील आज अण्णा कुठेतरी या प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला आज मिळालेले आहेत. आणि म्हणून कुठेतरी काम करत असताना तुमच्या करताना आज अण्णांना देखील मौन आहे. गेल्या काही अनेक दिवसापासून ते मौन धारण करून आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती केली आज सकाळी जाऊन की तुम्ही कुठेतरी आज आलं पाहिजे. आणि त्यांनी देखील खरं तर ऐन वेळेला त्यांना बोलून देखील त्यांनी खरं तर वेळ दिला, त्याच्याबद्दल त्यांचे विशेष आभार खरं तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने नगरकारांच्या वतीनं मानतो की कुठेतरी त्यांनाही या ठिकाणी आपल्या नगरकारण करता त्यांनी त्या ठिकाणी यावं असा एक आमचा आग्रह होता. आणि त्याच्यावरती आज विनंती करता या ठिकाणी ते आज आलेत. खरं तर काम करत असताना पोपटराव पवार साहेब तुमच्या माध्यमातून अनेक गावांना दिशा मिळाली. आज पाण्यावरती विशेष तुम्ही काम केलेलं आहे की कुठंतरी काम करत असताना पाणी हा विषय याच्यावरती तुमचं खरं तर सातत्याने कुठेतरी मार्गदर्शन असतं. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.